रामलल्लांची विधिवत प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं आणि त्यानंतर रामलल्ला आता तंबूत नाही तर भव्य दिव्य मंदिरात राहणार असं मोदी म्हणाले. त्यासोबतच राम आग नाही तर राम ऊर्जा आहे, राम विवाद नाही तर समाधान आहे असं सांगतानाच विरोधकांना विचार बदलण्याचं आवाहन देखील केलं. पाहूया. आज हमारे राम आ गए हैं. तब्बल 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भगवान श्रीराम भव्य दिव्य मंदिरात विराजमान झाले. प्राणप्रतिष्ठेनंतर मोदींनी मंदिर परिसरातूनच देशाला संबोधित केलं आणि रामलल्ला आता तंबूत नाही तर भव्य मंदिरात राहतील आणि आज प्रभू श्रीराम आपल्याला नक्कीच क्षमा करतील असं मोदी म्हणाले. हमारे रामलला अब टेंट में नहीं रहेंगे, हमारे लाल रामलला अब इस दिव्य मंदिर में रहेंगे. हमारे पुरुषार्थ, हमारे त्याग, तपस्या में कुछ तो कमी रह गई होगी कि हम इतनी सदियों तक ये कार्य कर नहीं पाए. आज वो कमी पूरी हुई है. मुझे विश्वास है प्रभु राम आज हमें अवश्य क्षमा करेंगे. पंतप्रधानांनी अयोध्येच्या राम मंदिर परिसरातून विरोधकांनाही आवाहन केलं. राम आग नाही तर ऊर्जा आहे, राम विवाद नाही तर समाधान आहे, त्यामुळे आता आपले विचार बदला असं आवाहन मोदींनी केलंय. मैं आज उन लोगों से आह्वान करूंगा, आइए आप महसूस कीजिए, अपनी सोच पर पुनर्विचार कीजिए. राम आग नहीं है, राम ऊर्जा है. राम विवाद नहीं, राम समाधान है. राम सिर्फ हमारे नहीं है, राम तो सबके हैं. राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर देशभरात जल्लोष आणि समाधानाचं वातावरण आहे. कुठे आरत्या तर कुठे रोषणाईनेही शहराच्या शहर न्हावून निघाली. अयोध्येतल्या शरयू नदीच्या किनारी लक्ष लक्ष दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला. तर आता श्रीराम आलेत, कालचक्रही बदलतोय, त्यामुळे आता मंदिर निर्माणानंतर समर्थ सक्षम भव्य आणि दिव्य भारत निर्माणाची शपथ घेऊया असं आवाहन मोदींनी केलंय. आज मैं पूरे पवित्र मन से महसूस कर रहा हूं कि काल चक्र बदल रहा है. ये सुखद संयोग है कि हमारी पीढ़ी को एक कालजयी पथ के शिल्पकार के रूप में चुना गया है.
मंदिर निर्माण से आगे बढ़कर अब हमें सभी देशवासी यही इस पल से समर्थ सक्षम भव्य दिव्य भारत के निर्माण की सौगंध लेते हैं। ज्या क्षणाची वाट देशच नाही तर जगभरातले रामभक्त पाहत होते त्या रामलल्लांचं विधिवत पूजन झालं आणि दर्शनही सुरू झालं, त्यामुळे देशातली धूम दिवाळीपेक्षा कमी नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।